तुमचं परत स्वागत आहे अरुण ऑल इन वन चॅनल मध्ये। आज आपण करूया ज्वारीच्या भाकरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। त्यासाठी लागेल आपल्याला ज्वारीचं पीठ, हे 2 वाटी ज्वारीचं पीठ आहे, 1 चमचा मीठ आणि पाणी। आणि आता प्रत्येकाला ज्वारीच्या भाकरी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करता येईल। हे फूड प्रोसेसरचं भांड आहे। आता आपण यामध्ये ज्वारीचं पीठ मळून घेऊ, पीठ टाकूया यामध्ये। यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालूया। फूड प्रोसेसर आपण लावून घेतलेला आहे, आता आपण झाकण लावून घेऊ। झाकण आपण लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याला थोडं फिरून घेऊया। आपण पीठ फिरून घेतलेलं आहे, आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि फिरून घेऊया। लागेल तेवढं पाणी घालता येईल। पीठ आपलं छान तयार झालेलं आहे, छान पद्धतीने हे मळून गेलेलं आहे आपलं पीठ। अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे, आता आपण याला लाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेली आहे, बघा किती छान पद्धतीने लाटल्या गेलेली आहे ही। तवा आपला छान गरम झालेला आहे, आता आपण त्यावर ही भाकर टाकूया। दोन्ही साइडने आपली भाकर छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि छान मस्त फुगली पण आहे ती। आता यावर आपण थोडं तूप घालूया, त्याच्यामुळे कसं आहे एकदम छान आणि स्वादिष्ट लागेल। अशाच प्रकारे आपण आता सर्व भाकरी करून घेऊया। किती छान आणि साध्या पद्धतीने आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।